रेल्वे कावठा येथे ग्रामवासी तसेच गावातील सर्व बौद्ध बांधव स्वतः पडीत अवस्थेत असलेल्या शासकीय इमारत व खाली जागा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने वाचनालय सुरू करण्याबाबत सदर निवेदन ग्रामपंचायत कावठा रेल्वेला दिले असून त्यावर ग्रामपंचायतद्वारा ठराव मंजूर न करून सरपंच आपली मनमानी दाखवत आहे। याकरिता वाचनालय न झाल्यास शिक्षांना अभावी समस्त ग्रामसेवक कावठा रेल्वे गाव सोडून मंत्रालयाकडे जाणार व वाचनालयाच्या मागणीकरिता वर्धा वाचनालय न झाल्यास रेल्वे कावठा येथील बौद्ध बांधव व महिला नागरिक गाव सोडणार। जिथे वाचनालय नाही तेथे राहणार नाही, गावकऱ्यांची अशी ठाम भूमिका आहे। रेल्वे कावठा येथे ग्रामवासी तसेच गावातील सर्व बौद्ध बांधव स्वतः पडीत अवस्थेत असलेल्या शासकीय इमारत व खाली जागा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने वाचनालय सुरू करण्याबाबत अग्रेसर आहे। याच संदर्भात उपजिल्हाधिकारी फुलझेले यांना निवेदन देण्यात आलं होतं। महाराष्ट्र टीव्ही 24 करता जिल्हा प्रतिनिधी संतोष देशमुखची रिपोर्ट, वर्धा। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयां मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।